पुरोगामी अशी ओळख असलेल्या आपल्या राज्यात अजून सुद्धा जात पंचायतीचा जात सुरूच असल्याचं एक धक्कादायक प्रकरण समोर आले. घरगुती वाद सोडवण्यासाठी 15 लाख रुपयांचा दंड जात पंचायतीनं ठोठावला होता. तो न भरल्यामुळे जात पंचायतीनं कंजारभाट समाजातून बहिष्कृत केल्याचा दावा एका व्यक्तीनं केलाय. यासंदर्भातली तक्रार त्या व्यक्तीनं दाखल केली आणि त्यावरून पिंपरी चिंचवड मधील MIDC भोसरी पोलिसांनी 10 जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय. 6 महिन्यापूर्वी हा प्रकार घडला असून तेव्हाच पोलिसांना तक्रार दिली होती, मात्र त्यावर कुठलीही कारवाई न झाल्याने पीडित व्यक्तीनं अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांची मदत घेतली आणि त्यानंतर गुन्हा दाखल झालाय. कंजारभाट समाजातला हा व्यक्ती आहे, त्याची घरगुती प्रॉब्लेम होते आणि त्यासाठी तो घरगुती प्रॉब्लेम सोडवण्यासाठी जात पंचायत बसली गेली आणि त्या जात पंचायतीमध्ये ह्या लोकांनी त्यांना पैसे देण्यास नकार दिला तेव्हा त्यांनी त्यांना 15 लाखाचा दंड ठोठावला आणि समाजामधल्या लोकांना असं सांगण्यात आलं की यांचा आजपासून हुक्का पाणी बंद, रोटीबेटी व्यवहार बंद आणि यांना कोणीही मदत करायचं नाही असं सांगण्यात आलं आणि त्यांना दंड ठोठवण्यात आलेला आहे.